नमस्ते, मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना आहे आणि पावसाळा. श्रावण म्हणले की हे बघा, अगदी हिरवंगार असं निसर्ग असतं आणि निसर्गाकडून भरपूर असं काही शिकायला मिळतं बरं का. किती ताजे टवटवीत असे बघा झाडं गवत आणि ही डोंगराळ भाग आहे, अगदी बघून मन प्रसन्न झालं. तुम्ही म्हणताल आता हे गाडीतलं कुठलं शूट केलंय अश्विनीनं, तर मी तुम्हाला सांगते. तर श्रावण महिना ही आहे आणि अक्काकडं जायचं होतं तुम्हाला माहिती होतं, तर त्या दिवशीचा अर्धा ब्लॉग टाकलेला, तर आज मी दुसरा टाकणार आहे. जसं की बघा, आमचं कुलदैवत आहे तर कोळगिरीचं ना भैरवनाथ, अगदी डोंगराच्या कुशीत असं ना हे मंदिर आहे. खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे बरं का. खूप म्हणजे खूप अति बघू शकता, रस्त्यापासून ते गाभाऱ्यापर्यंत तुम्ही जस जसं जासाल तस तसं तुम्हाला फुलांची, फळांची, शोची झाडं दिसतील. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी झाडे आहेत. आणि मंदिरापर्यंत असं देणग्या देऊन लोकांनी खूप छान असा रस्ता तयार केला आहे, जेणेकरून पावसाळ्यात या, उन्हाळ्यात या, हिवाळ्यात या, तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. सकाळचे वाजले ठीक 11 वाजले, तर म्हटलं कोळगिरीचं दर्शन घ्यावं. श्रावण सोमवार आहे आणि आमचं कुलदैवत आहे आणि खूप छान इथं स्पॉट आहे. हां, आणि बांधकाम पण चालू इथे बघा. आणि असं पहिल्यांदाच झाले की सई परी नसताना आम्ही दोघेच असं कोळगिरीला आलेलो आहे, तर अगदी शांत असं वातावरण आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये खूप अशी गर्दी असते बरं का दर सोमवारी. जसं की बघा, तिसऱ्या सोमवारी यात्रा आहे, म्हणजे आता रक्षाबंधनच्या दिवशी भली मोठी यात्रा असते, जेवण असतं, खूप खूप लांबून असं लोक ट्रॅव्हल्स करून, बस करून, प्रायव्हेट गाड्या करून दर्शनासाठी येतात. तर चला, अक्काच्या निमित्तानं का होईना छान आपलं कोळगिरीचं दर्शन आपलं होते. तर निवांत सगळे, जास्तीचं एवढं कोण नाही, तर माझ्या पुढे ह्यांनीच आहे. गर्दी नाही बघा, अरे आहेत की कोण कोण आलेत की तिथे झाडक. आणि इथे विशेष म्हणजे बघा, बसायला पण छान बाकडं आहे. आणि हे बघा, फोटो काढायला स्पॉट छान आहे. सगळेजण फोटो काढायला जाऊन जाऊन झाड अगदी निमळत करून ठेवले. एक फॅमिली आलेली आहे पुढं, सोमवारी यात्रा आहे ना म्हणून मंडपची तयारी चालू आहे. तर चला दर्शन घेऊ. हे बघा, मस्त छान आपलं पादुके आणि छोटे छोटे दोन मांजर. आज कोण नाही तो. आणि आमचा नाथ बाबा आहे ते. हा, काळ भैरवनाथ आमचे. हे बघा, कोणाकोणाचं काळ भैरवनाथ सिद्धनाथ आहे तो काय त्यांना दर्शन. तर अगदी साधा सिंपल अशी मूर्ती आहे बरं का, गुलाल वगैरे ठेवलंय. मी दर्शन घेते आता. आणि विशेष म्हणजे ना, हे हेमाडपंती मंदिर आहे. हे बघा, खूप जुनं असं मंदिर आहे. जसं की बघा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा मोगल प्रत्येक मंदिरात तोडायला निघाले होते बघा, जसं की आता आपल्या आलेगावातलं पण तोड्याच्या मार्गावरती होतं मंदिर. मग तुम्हाला एक सांगते, जेव्हा आमचं आलेगावातलं जे सिद्धनाथाचं मंदिर आहे का गाभाऱ्यामध्ये, तसं बघायला तर मशिदासारखं आहे. मंदिर तोडून मशिदाचा आकार दिलेला, म्हणजे आता अलीकडे वरती शिखर केलंय. तर हे पण मंदिर सापडलेलं बरं का मोगलांना. तर तुम्हाला सांगते, इतकं छान म्हणजे असं महाराजांचं मोठीचे मोठं पिंड आहे. तर त्यावेळेस बघा, तलवार किती मोठी आणि किती जडदार असते की आता महादेवाचं तसला तर आपण ह्याला दगड म्हणू शकत नाही, कारण की नाथ बाबाचे आपले हे आहेत पादुके. तर अशा दगडावरती त्यांनी इतकं जोरात त्यांनी असं ना शस्त्र टाकलेलं की त्याचे दोन भाग झाले. तुम्हाला दाखवते चला. तर गाभाऱ्याचं असं आहे बरं का. तर इकडेच आहे महादेवाचे मंदिर, तुम्हाला दाखवते. बरोबर जोगेश्वरी मंदिर. जोगेश्वरी म्हणजे काळ भैरवनाथाचे बायको. तर हे बघा जोगेश्वरी, तर इथे रात किडे भरपूर आहे. आणि मंदिरे म्हटल्यानंतर श्रावण सोमवारी इथे भस्म आहे आणि अगरबत्ती वगैरे. आणि तुम्हाला ते महादेवाचं पिंड दाखवते, दिसणार नाही तुम्हाला इतकं अंधार आहे. तुमचं मोबाईल पालखी आता बघ, यात्रेची पालखी. आणि यात्रेची पालखी बघा,
आज दर्शन घेऊन देते. मोबाईल आणला तुम्ही गाडीत ना? नाही. अरे देवा, आपल्या कॅमेराचा टॉर्च लावत काय? मग तुम्हाला टॉर्च लावून ते दाखवते. लाईट कसं काय लावले का माहिती? टॉर्च लावून दिसते का बघा? तर हा, टॉर्च लावल्यानंतर दिसते बघा. ते जे कडेच आपलं हे मंदिर हे बघा, महादेवचं पिंड अर्धं तुटलेलं आहे आणि किती छान असं पूजा केलेली आहे आजची. तर त्यावेळेस बघा, तलवारीनं फोडलेलं आहे मंदिर, म्हणजे शिकार झालेला, पण चांगल्या स्थितीत आहे हे मंदिर. आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते, खूप छान असं ना बाहेरचं वातावरण. अगदी निसर्गरम्य परिसर जर आले तर अजिबात इथं हालतच नाही. पारंब्या सरबत खेळतात, एक भला मोठा 12 महिने झोका असतो आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम होते. का डोंगऱ्यांच्या सान्निध्यात आहे, शांतता आहे, गारवा आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. छोटे छोटे मुलांचे बाग गॅदरिंग असतात, सांस्कृतिक, जसं की मोठ्या मोठ्या लोकांचे बघा कथ्थक वगैरे असतात, तर कथ्थकचे स्पर्धा पण इथे होते. तर ह्यांनी घेतलं नव्हतं दर्शन महादेवाचं, तर हे गेलेत महादेवाचं दर्शन घ्यायला. तुम्हाला नक्की दिसलंच असणार आहे अर्धवर तोडलेलं आपलं महादेवाचं पिंड. हे आहे महादेवाचं मंदिर. या पालखीला यात्रेत इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते, भयंकर अशी गर्दी असते. तर अलीकडे 7 वर्ष झाले यात्रा भरते, तर आपल्यासारखे लोक येऊ लागलेत, जाऊ लागलेत, त्यामुळे ना यात्रा भरते इथे. अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर हे बघा, वयाला काही बंधन नसते. जसं की आता आपण जबाबदारीच्या ह्याच्यात असतो, तर कधी तर मजा करायला काय हरकत आहे. सैपरी जर असते ना, त्या टोकाला गेले असते काय, तर सगळी मुलं जाऊन हे बघा, अगदी विठ्ठलाचं ते पाय कसं निमुळतं गुळगुळीत केलं होतं ना, तसं हे झाड अगदी गुळगुळीत झालेलं आहे. तर इतकं जबरदस्त सैपरी खेळतात ना, मला पण आवरलं नाही म्हटलं एक फोटो काढावं. तर चला मी पण करते. आणि हे झाड आहे ना, तर हे झाड 150 वर्षापूर्वीचं झाड आहे बरं का. 150 वर्षापूर्वीचं हे झाड असेल, चिंचचं झाड आहे. आणि हे बघा किती मोठं चवडाचं झाड आहे, किती मोठं. आणि एकाच एक झाडं गुंफली गेलेत. आणि तुम्हाला सांग ना, गेल्या वेळेस सैपरे आले ते ना, आता हे आले खाली, तर ह्याला इझिली झोका खेळत होते. अशी इझिली असं ना झोका खेळत होते पोरं. आणि इथे फोडायचं असते नारळ हे बघा इथं. आणि इथं आहे कुस्तीचा आकाडा. तुम्ही आलता कधी कुस्ती बघायला? इथं प्रसाद म्हणून भांग असते बरं का, तांब्याला भांग असते इथं का? हा, तांब्या भरून आपलं आपण ते कुस्ती बी होय. म्हणजे परवा रक्षाबंधन दिवशीच की आलो असतो, पण त्या दिवशी आहे रक्षाबंधन. आणि बघा सगळं चिंचेचं चिंचराई केलंय, जसं आमराई. आणि तुम्हाला सांगते आता हे वर डोंगर आहे ना, तर डोंगराच्या कुशीत आखाडा आहे. कलर दिलाय बघा ह्याला. सोमवारी यात्रेच्या काळात यात्रेच्या वेळी असते कुस्ती असते. स्टेडियम जसं असतं काय सांगताय? म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे इथं कुस्ती खेळायची आणि प्रेक्षक वर्ग इथं वरती बसणार म्हणे, छान दिसतंय म्हणून ओव्हरफ्लो. म्हणजे इथं बघा कुस्ती भरते, म्हणजे कुस्ती आता सोमवारच्या यात्रेच्या वेळेस. हा, आणि ह्याने येतात बरं का आता ह्यावेळेस, का मला माहित नाही. आता ह्यावेळेस येणार टाइम कडे राखी बांधायला. आणि हे झाड नक्कीच मला वाटतं हे आताच्या 5-6 वर्षातली झाड असणार आहेत, हे छोटे. हा, मस्त स्पॉट आहे, अगदी भारी आहे बघा. तुम्ही केव्हा कोण येईल ना ह्या भागात, तर तुम्ही येऊन जा बघा खरं. आणि त्या बाजूला तर इतकं भारी पॉइंट आहे ना बघा, तिथं आई झोका खेळते जेवण. ह्या बाजूला जाऊया की माघारी असं इकडून जाऊ. आणि इथं होम वगैरे असतं ज्याचा मान असतो ते. आणि हे बघा तुम्हाला म्हणण्यासारखं पारंभी सोयपरी फोटो बी काढले असते, खेळले सुद्धा असते, जिजून गेले झाड. आणि 12 महिने इथं जो झोका असतो बरं का हा, आता ती ते ताय खेळते झोका बघा. किती जीवनाचा आनंद घेत आहे दोघं, चांगली गोष्ट आहे. आणि इथं स्वयंपाक वगैरे काहीतरी कोणीतरी घ्यायला असणार. आणि सांस्कृतिक कार्यक्रम बरंच भरतात तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे. हा, आणि बघा मंदिर बाहेरनं असं दिसतंय, जास्त मोठं पण नाही छोटं पण नाही, पण खूप छान आहे. जर हे समोर गार्डनचं गेट दिसतंय ना, त्याच्यामध्ये कार्यक्रम सगळे भरले जातात. किती मस्त स्पॉट आहे, इथे पण मोठी यात्रा भरा, लग्न पण होईल बघा इथं, एवढं मोठं आहे. हा, असते ते काय.
आणि आपली गाडी घेतल्यापासून पहिल्यांदाच आणली आपण कोळगीरला गाडी, का नाही? हे बघा किती भारी, लय भारी दिसते बाबा. आणि येते बघा सांस्कृतिक कार्यक्रम येते भारतात. जेव्हा मी नेक्स्ट टाईम आलतो ना, तर मोठे कॉलेजचे विद्यार्थी होते ते, तर त्यांचा कार्यक्रम होता. आम्ही बघितले सुद्धा, आम्ही शूट पण केलेले ते. हा सांगलीचे ना. हा तर हे बघा, आम्ही आता दुसऱ्या रूटनं आलेले, तर इकडं पण भरपूर असं स्पेस आहे, झाडं झुडपं एक नंबर. आणि पवनचक्की बघा, ह्या भागात पवनचक्की खूप आहे, ते आकाशात लई. तर बघा पूर्ण डोंगराच्या कुशीमध्ये हे मंदिर आहे, पूर्ण डोंगर पोखरून बघा तुम्ही बघू शकता. तिन्ही चारही बाजूने डोंगर आहे, डोंगराच्या कुशीत आपल्या नाथबाबाचं मंदिर आहे. तर आपली गाडी लावली तिथं, तर आपण जाऊ आता. कसं वाटलं नाथबाबाचं दर्शन हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का. तर चला आता आम्ही निघतो, उशीर होते जायला आम्हाला. अक्काकडचं विहिरीची पूजा होती हे आधीच मी ब्लॉग टाकलेला होता. आणि अक्का त्यांच्या घरातून निघाले, पूजा वगैरे सगळं उरकली आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. आणि ना घरी जाऊन चहा पाणी केलं आणि आम्ही लगेच निघालो. संध्याकाळचे मला वाटतात 5 वाजले होते. काही हरकत नाही, तुम्हाला तर माहीत आहे जतला माझी ननंदबाई राहते. इथवर आलोय म्हटल्यानंतर ननंदबाईला भेटल्याशिवाय कसं जायचं घरी. तर ननंदबाईला घरी भेटून मग जायचं. आणि विशेष म्हणजे त्यांना अजिबात माहिती नाही की आम्ही त्यांच्या घरी येतोय. त्यामुळं ह्यांना आणि आईंना सांगितलं की तुम्ही ताईंना वगैरे फोन करून बिलकुल सांगू नका की आम्ही येतोय तिथे. एक प्रकारचं सरप्राईज आहे, एकदम पटकन अचानक माणसं आले की नाही म्हणजे भारावून जातो. जसं की बघा गेल्या आठवड्यामध्येच आम्ही ना आलेलं ताईंना बिलकुल माहीत नाही, थोडंसं सरप्राईज आहे. आणि ह्यांच्याकडे थोडंसं असं गटरीचं काम चालू आहे बघा, भरपूर असं गटरीचं काम चालू आहे. थोडीशी गाडी लांब लावले इथं तरी घर आहे. तर बघू त्यांचे रिॲक्शन. असंच म्हणत चला अचानकच जावं, कॅमेरा ऑन ठेवते आणि ह्यांना बेल वाजायला लावते. सावकाश टेंटेड आहे. असंच असते, आम्ही खास भेटायला आले. परीनं सोडून दोघंच फिरायचं. मी आधी पहिला फ्रेश होणार आहे. हा फ्रेश होत आहे तुम्ही? फ्रेश नाही लावली तिकडे बाहेर लावली. काम चालू झालं तुमचं? हा सार्थक नाही ते काय श्रुतू गेम खेळले ते. कसं वाटलं सरप्राईज? हे बघा भाऊ आले आले खायला. कुठून भेटले ह्यांना खाऊ लागेच? होय कुठनं बाजार होते. धाड मीठ लावायचं. इधर आवा विसरलं म्हटलं चला. तर ताईंना अंडे खाऊ. तर इकडे आमच्यासाठी मस्त शिस्त आहे चहा. तर काय काय मिळते तेवढं काय काय आणलं मी ह्याच्यामध्ये असं इथं. अचानक गेल्यानंतर कुठल्या बहिणीला आनंद होणार नाही की आपला भाऊ अचानक आला. तर त्यांना सुद्धा कळणार नक्की काय करू काय नाही. तर इथं आमच्या गप्पा मारत मारत मस्तपैकी बिस्किट आणि चहा असं चालू आहे. तर हे पण अगदी बहिणीच्या घरी आले की नाही रिलॅक्स मोडमध्ये असतात. हे बघा अक्काच्या घरी मी रिलॅक्स होते, अगदी रिलॅक्स. आणि ताईंच्या घरी आल्यावर हे रिलॅक्स. तर नाश्त्यासाठी काय करू काय करू ताईंचं चाललेलं होतं. तर त्यांनी नुकतंच लोणी काढलेलं होतं अगदी फ्रेश. तर ब्रेड वगैरे नेलं होतं ना आम्ही. बरं झालं म्हटलं ब्रेड पण होता आणि लोणी पण होती घरात. मस्त सगळ्यांनी मिळून असं ब्रेड लोणी साखर खाणं चालेल. मला आणि ह्यांना अजिबात लोणीवरती साखर बिलकुल आवडत नाही, फक्त साधं आपलं लोणी आणि ब्रेड. आणि त्याच्यावरती आणखीन एक ब्रेड लावून घ्यायचा आणि छान असा नाश्ता होतो. आणि आमच्या घरात सगळ्यात फेवरेट जर नाश्ता जर बोललात ब्रेड लोणीचाच नाश्ता आहे. तर ताईंच्या घरात सुद्धा ब्रेड लोणीचा नाश्ता सगळ्या मुलांना आवडतो. हे बघा ही माझी भाची. तर ही आहे श्रुतिका. ह्या श्रुतिकाचं ऍडमिशन घ्यायला ह्यांनी गेलेले बरं का कोल्हापूरच्या पुढं रक्षाबंधनच्या दिवशी. तर अॅग्रीमध्ये ऍडमिशन घेतलेले माझ्या भाचीने. आज ना बऱ्यापैकी बरंच असं फिरणं झालेलं आहे.
एकतर कालचा मयातला कंठाळा, पण आपल्या रीतीभाती तर सगळ्या पाळावाच लागणार आहे म्हटलं असंही. आज पाऊस पडलेलं होतं, खुरपण वगैरे काय नव्हतं, कालच आपलं पूर्ण झालेलं होतं. तर आता बघू, आज जर पाऊस जर नाही पडला आपल्या गावाकडे तर उद्यापासून आपलं मुगाच्या शेंगाची तोडणी चालू करायची. ते पण मयात वापसा आहे का नाही हे बघावं लागेल. आता ह्यांनाच माहिती होय, मयात वापसा आहे उद्या मुगाच्या शेंगा तोडायला. फिरायला आले बाजार, फिरायला आल तर ना बिना चपलीच करावं लागेल मग. आणि नाही तोडलं तर आपलंच तोटा आहे बरं का. सांगू का तुम्हाला काय तोटा आहे? ऊन जर पडलं आणि ज्या पकलेल्या शेंगा आहे, जसं की बघा काळ्या झालेल्या ज्या शेंगा असतात चटकन असं उडून जातात, मग ती बी खाली वाया जातं. तर मी तर म्हणते उद्या सैपरीची सकाळची शाळा आहे, पटकन काम उरकायचं, एखादं काम पाठीमागं राहिलं तर राहिलं, घरी आल्यावर करायचं. पण सकाळ सकाळ उन्हाच्या आत थोडंसं बघून आपलं किती उरकते का उरकते बघून एखादी बाई घ्यावं लागते का काय लागतंय हे काय अजून मला अनुभव नाही. कारण की मी आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही दोघा नवरा बायकोनी मूग केले, मूग का आम्ही केलंच नव्हतं कधीच. तर चला तर इथेच आपला व्हिडिओचा एंड करणार आहे. घरी जाऊन आपलं चहा पाणी परत एकदा ताईंच्या घरी मस्त ब्रेड लोणी परत चहा बिस्किट झाले. भजी करतो मला लागले होत्या, कारण की नॉर्मल असं बाहेर पाऊस पडतंय बघा. तर भजी इथंच खात जर बसलं तर इथंच रात्रीच्या 8 वाजतेला घरी जाऊन कधी स्वयंपाक वगैरे करायचा. आज आईची एकादशी आहे आणि सकाळी सगळं काम केलेलं, फक्त शाबुदाना फिरवायचं राहिलेला. ते आई म्हणल्या मी जेवताना करेन, तर घरी जाऊन मला वरीचं भात आमटी आमच्या सगळ्यांचं जेवण बनवायचंय. तर म्हणलं इथेच आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या इतक्या छान सगळ्यांच्या कमेंट येतात, खरंच खूप असं भारी वाटते. आणि सगळ्याला मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय.